राधानगरी अभयारण्याचं विस्तारीकरण झाल्यानंतर अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे वन्यप्राण्यांमध्ये वानर आणि गवारेड्यांची संख्या लक्षणीय आहे वनामध्ये चराऊ कुरणं आणि पाणवठ्यांची संख्या कमी झाल्यानं वन्यप्राणी शेतजमिनींकडे वळू लागले आहेत शेतकऱ्यांना पिकांच्या रक्षणासाठी शेतामध्ये झाडावर मचान उभारून रात्री जागता पहारा द्यावा लागतोय शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून पिकवलेली पिकं वन्यप्राणी उद्ध्वस्त करत असल्यानं राधानगरी तालुक्यात फक्त वन्य प्राण्यांनीच राहायचं का असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करतायत आमच्या गावचे जे टनेज आहे इथं टोटल उसाचं ते प्रत्येक वर्षी पाचशे किलो पाचशे टनान कमी या लागले प्रत्येक वर्षी गाव आणि अशा वन्य प्राण्यांचा म्हणजे इतका अथोनात त्रास सुरू झाला आहे की आम्हाला आता स्थलांतरित करा कुठंतरी असं आम्हाला शासनाला म्हणायची वेळ आली आहे आणि एकीकडं आमचे कार्यसम्राट आमदार शेतकऱ्यांच्या टीम बाहेर प्रशिक्षणला पाठवत आहे आणि इथून आता आम्हाला शेती सोडून पळायची पाळी आलेली आहे आणि दुसरी गोष्ट की जो इतर शेतीतला जो खर्च जो आहे तो आत्ताच सारखा खर्च आहे आता ते शेतीला खर्च आम्हाला प न परवडण्याचा गोष्टी झालेल्या आहेत खताचा विचार केला कीटकनाशकाचा विचार केला पाण्याचा विचार केला आणि या गौरवड्यांच्या त्रासाचा विचार केला तर आता आम्हाला सहज एवढं सोपं राहिलेली गोष्ट नाही त्यापेक्षा शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला एक तर स्थलांतरित करा नंतर तुमच्या वन्य जो प्राणी आहे तो तुमच्या वनात ठेवा आणि एक एक तर आता देश महासत्ता व्हायला लागला आहे आणि इकडं आम्ही शेतकरी महाभिकार व्हायला लागलो या अशी कंडिशन आहे मग आजचे दिन आनेवाले ते आमच्यासाठी खरोखर हे आजचे दिन आहेत काय हिची शासनाने खरोखर दखल घ्यावी आणि शासनाचे जे अधिकारी आहेत तिने सुद्धा येऊन इकडले प्रत्यक्ष पाहणी करून आम्हाला योग्य त्याने न्याय मिळवून द्यावा वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळं तालुक्यातील दुर्ग मानवाड नाना पाटीलवाडी संतू पाटीलवाडी तळगाव भुगुलकरवाडी पडसाळी चाफेवाडी बेरकळवाडी या गावातील शेतकरी त्रस्त झालेत प्राणी कळपानं येत असल्यानं सुद्धा त्यांना रोखणं शक्य होत नाही दिवसभर शेतीत कष्ट करायचं आणि रात्री राखणीसाठी जागवायच्या असा दिनक्रम शेतकऱ्यांचा सुरू आहे शेतात दिवसभर राबूनही हातातोंडाला आलेली पिकं वन्यप्राणी फस्त करत असल्यानं शेतकरी त्रस्त झालेत वन्यप्राणी वनाबाहेर येऊ नयेत यासाठी वनामध्ये पानवठे आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी वनविभागानं प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होते एसन्यूजसाठी नामदेव कुसाळे राधानगरी